नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनानं सुरू केली जनजागृती मोहीम. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार, रामदास कदम गरजले. 6 आणि 7 एप्रिल रोजी मालगुंड नगरीत होणाऱ्या तिसऱ्या साहित्य संमेलनाला नागरिकांनी उपस्थित राहावं, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केलं आवाहन. आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन व दामले विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती मोहिमेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केली कलाकृती. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं मतदान जागृती मोहीम सुरू केली असून त्याचा एक भाग म्हणून दामले शाळेमध्ये विद्यार्थ्यांची कलाकृती सादर करण्यात आली. प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि विशेष करून निवडणूक विभाग आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात, परंतु त्यासाठी मतदारांनी पुढे आलं पाहिजे असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केलं आहे. दामले विद्यालय येथे मानवी साखळीद्वारे 1000 विद्यार्थ्यांच्या सहभागाने मतदार जनजागृतीचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी शाळेचा आभार व्यक्त करतो. माझे सहकारी प्रांताधिकारी देसाई साहेब, तहसीलदार म्हात्रे साहेब, विद्या साहेब, डेप्युटी सीओ सीओ बाबर साहेब, डेप्युटी सीओ माने साहेब, उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी आणि या शाळेतील सर्व स्टाफ, विद्यार्थी, बंधू आणि भगिनी, येत्या 7 मेला आपला मतदान होणार आहे आणि आपल्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण प्रयत्न करत आहोत आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून ही मानवी साखळी निर्माण करून आपण एक जनजागृतीचा संदेश याच्यामध्ये देत आहोत. त्यासोबतच प्रत्येक पालकांना विद्यार्थ्यांनी एक संकल्प पत्र भरून घ्यायचं आहे, ज्या माध्यमातून
त्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांनी पालकांना आवाहन करून त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचं आहे. स्वीपमध्ये तसे चार उद्देश आहेत. एकही पात्र मतदार मतदार यादीमध्ये एनरोल झाल्याशिवाय राहणार नाही. एकही पात्र मतदार मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि याच अनुषंगाने मतदार यादीमध्ये कसल्याही प्रकारचे दोष राहणार नाही. अशा उद्देशान्वये आपण हा स्वीप कार्यक्रम घेतो. यापूर्वीही आपण अनेक कार्यक्रम घेतले, आजही आपण कार्यक्रम घेणार आहोत. आणि या पुढच्या काळामध्येही सायकल रॅली असेल, मॅरेथॉन असेल किंवा एक नवीन संकल्पना यावेळी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहोत, ती म्हणजे यावर्षी आपण बोट रॅलीसुद्धा ऑर्गनाईज केलेली आहे, जी आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये घेण्याची शक्यता आहे. मी या आमच्या कार्यामध्ये सहभाग केल्याबद्दल शालेय व्यवस्थापनाचे सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या पुढील काळामध्येही असंच सहकार्य आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. रत्नागिरी शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 15 अर्थात दामले विद्यालय इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विद्यार्थ्यांची कलाकृती आणि साखळी निर्माण करण्यात आली व त्यातून मतदान जनजागृतीचा संदेश देण्यात आला. हम भारत को नतमस्तक है, हम योद्धा के दो हस्तक है, हम भारत भाग्य विधाता है, हम भारत के मतदाता है. ओ मतदान मतदान देने जाएंगे भारत के. प्रांत जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष वीरेंद्र माईन, मुख्याध्यापिका नीलम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मतदान जनजागृती कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप निराधार आणि बिनबुडाचे असल्याचा पलटवार रामदासभाई कदम यांनी केला आहे. अनिल परब हे साई विस्वाट प्रकरणी स्वतः वादग्रस्त झालेले आहेत. याच्या आधी देखील माझा मुलगा योगेश कदम आमदार पालकमंत्री असताना त्याला संपवण्याचा विडा उचलला होता आणि बाडग्याने हाताशी धरून स्थानिक आमदाराला माझ्या मुलाला बाजूला करून त्यांनी इतरांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. तोही प्रयत्न त्याचा फसला आणि म्हणून आता जे त्यांनी माझ्यावरती आरोप केलेत पत्रकार परिषद घेऊन, विशेषतः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीचे, ह्या इमारती 2007 सालापासून बांधकाम झालं आहे, 2009 सालामध्ये डेंटल कॉलेज तिथे चालू आहे, आता जवळजवळ 13-14 वर्षानंतर यांना प्रकाश पडलेला आहे, त्यामधली एकही इमारत अनाधिकृत नाही. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या सगळ्या इमारती ह्या अधिकृत आहेत. आपण माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती मागून घ्या किंवा मीच तुम्हाला सगळं परमिशन देईन, मला काही अडचण नाही, मीच सगळं परमिशन तुम्हाला देईन. कुठलीही पूर्वेशाखाली येत नाही आणि म्हणून कुठंतरी रामदास कदमला बदनाम केलं पाहिजे म्हणून हे निकालास खोटी चुकीची दिशाभूल करणारी आणि मला बदनाम करणारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते 100% चुकीचे आहेत. याबाबत मुंबईला मी जाईन, माझ्या वकिलांचा सल्ला घेईन आणि अनिल परबवरती मी अभियोग नुसारचा दावा ठोकीन. बाप दाखव नाही तर साध्य खाल, हिंमत असेल तर दाखव. नुसते लांबून कागद दाखवायचे पत्रकारांना आणि कुठल्याही हातामध्ये काय कागद द्यायचे नाहीत आणि फक्त रामदासांची बदनामी करायची, हा एकच मी कार्यक्रम चालला आहे. कदाचित उद्धव ठाकरे हे अनिल परबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप उडीत असावेत असा माझा अंदाज आहे, कारण त्यांना मोठी अडचण रामदास कदमची झालेली आहे. पण एक सांगतो, रामदास कदमनी उभ्या आयुष्यामध्ये एकही काम अपवाद म्हणून देखील कुठेही चुकीचं केलेलं नाही आणि करणार देखील नाही. तर अशा कितीही पत्रकार परिषद घेतल्यात त्याला मी धूप जाळीत नाही,
बाप दाखव, साधं घाल, काय ते कागदपत्र समोर आण, मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे. पहिल्यांदा तुझं साई स्वॉटचं बनणं काय ते निसतं. माझ्याकडे अनेक प्रकरणं आहेत काही लोकांची, त्यांच्या जवळच्या लोकांची. आज मी नावं घेत नाही. जेवढा मी सगळी कागदपत्र घेऊन उतरेन ना, यांना पता होईल मी कमी करून टाकेन. आज जे कुत्र्यासारखं भुंकायचं काय लोकांचं काम चाललं आहे, ते थांबवायला मला वेळ लागणार नाही. माझी आयुष्यातली 55 वर्ष राजकारणामध्ये मी काढली आहेत आणि कुठेही डाग लावून घेतला नाही. आणि म्हणून योग्य वेळी योग्य तो निर्णय मी देणंच. उद्या मुंबईला जातो आहे, वकिलांचा सल्ला घेऊन त्यांनी काय काय आरोप केले ते सगळे बघेन, त्यांची क्लिप बघेन आणि मी निर्णय घेईन. 2 दिवसांपूर्वी माजी मंत्री अनिल परब यांनी शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर खेड इथं शिवतेज संस्थेच्या माध्यमातून भूखंड घोटाळा केल्याचा आरोप केला होता. बघा, मला एवढंच माहिती आहे, मी त्यावेळेपासूनच या सगळ्या गोष्टी फार बारकाईने बघतोय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 13 खासदार गेले, या 13 खासदारांना अभय दिलं होतं की तुम्हाला पुन्हा खासदार मी करणारच, आणि तुमच्यापैकी आणि 40-50 आमदार जे त्यांच्यासोबत गेलेत, हे सगळे आमदार परत निवडून आणण्याची शपथ ही एकनाथ शिंदेनी घेतली होती. त्यासोबत त्यांनी असं देखील म्हटलं होतं की जर ह्यांच्यापैकी एकही माणूस पडला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि मी शेती करायला जाईन, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता त्यांनी शेतीची अवजारं जरा धार काढून ठेवावीत. त्याचं कारण असं आहे की आत्ताच तुमानेची उमेदवारी कापली त्यांनी, अजूनही बरेच उमेदवार वेटिंगमध्ये आहेत, नाशिकची जागा मिळेल की नाही माहीत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता जे ज्या प्रेमाने एकनाथ शिंदेबरोबर गेलेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आमचं म्हणणं असं आहे, कमीत कमी 13 जागा तर राखा पहिल्या, नंतर मग उमेदवाराचं भवितव्य, त्याच्यानंतर निवडणूक, त्याच्यानंतर जिंकणं, त्याच्यानंतर राजीनामा, हा सिक्वेन्स आहे. आता पहिल्या टप्प्यातच गळपटलेत ते. आजही 13 च्या 13 जागा राखण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. 13 जागा राखू शकतील की नाही या बाबतीत साशंक आहेत. आणि जर 13 जागा राखू शकले नाहीत तर मग काय करणार? रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नाही, तर आम्हाला तुमच्या माध्यमातूनच कळतंय की एकमत होत नाही आहे. लोकमत तर गमावूनच बसलेले आहेत, पण एकमत तर कमीत कमी होऊ देत. त्यामुळे माझं असं म्हणणं असं आहे की पहिलं त्यांना आपसात ठरवू देत की कोणी कुठल्या जागा लढायच्या. एकनाथ शिंदे ज्या स्वाभिमानाने गेले, बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले, बाळासाहेबांनी अशा जर बार्गेनिंगला लात मारली असती, ठाण्याच्या जागेसाठी यांना संघर्ष करावा लागतोय. जी ठाण्याची जागा आनंद दिघे साहेबांनी प्रतिष्ठेने खेचून आणली होती, त्या जागेसाठी यांचा गामडा निघतोय. आता अशा परिस्थितीत कुठे गेला स्वाभिमान, कुठे गेला बाळासाहेबांचे विचार? जर तुम्हाला फरफटत नेते आहे BJP आणि तुम्ही फरफटत जाताय, तुम्ही आम्हाला काय म्हणून सल्ले देताय? त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिले तुम्ही तुमच्या 13 जागा राखा, त्या जिंका. तुम्ही सगळ्या जिंकून आणाल अशी ताकद आहे तुमची, असं तुम्ही चित्र उभं केलं आहे. नाही आल्या निवडून तर तुम्ही राजीनामा देणार हे देखील सांगितलेलं आहे. आणि तुम्ही नेहमी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहात, तर महाराजांच्या पायाची शपथ घेऊन तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. याच्यातला एकही जर पडला तर, कारण तुमच्या ह्या शपथेला भुलून खासदार आणि आमदार तुमच्याकडे आलेत. दरम्यान या आरोपाला रामदासभाई कदम यांनी जशास तसं उत्तर देऊन अनिल परब यांचे सर्व आरोप खोडसाळ आणि आपल्याला बदनाम करण्याचे आहेत असं म्हणत जोरदारपणे उत्तर देऊन अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. तू लावणार तुझ्यात हिंमत असेल तर बागा तेव्हा 100 प्रकरण कुठे ती काढ ना पहिल्यांदा, तू तुझा आधी निसतं. मी कुठलंही अनलिगल काम केलं नाही. शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून या खेड तालुक्यामध्ये, कोकणामध्ये आम्ही मोठी शैक्षणिक संकुल उभं केलं आहे. मी उद्वासम चालवतो. ज्या वडीलधाऱ्यांना कोणाचा आधार नाही त्यांना आधार मी दिलेला आहे. गेल्या 25 वर्षापासून त्यांची मोफत सेवा करतो. मी डिफेन्स स्कूल चालवतो आहे, सैनिक स्कूल चालवतो आहे. माझ्या कोकणातली मुलं
ही सैनिकीमध्ये जावेत, सैन्यामध्ये जावेत म्हणून 5वी ते 12वीपर्यंत मी शिक्षण देऊन ते काम मी करतो आहे. मी डेंटल कॉलेज चालवतो आहे खेडसाख्या ग्रामीण भागामध्ये. मी पोस्ट ग्रॅज्युएशन चालवतो आहे खेडसाख्या ग्रामीण भागामध्ये. मी लॉ कॉलेज चालवतो आहे खेडसाख्या ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये मी हायस्कूल चालवतो आहे एकही पैसा फी न घेता. बघच बघच कोयगाव आणि तुंबाड इकडे मी हायस्कूल चालवतो आहे गेल्या 5 वर्षापासून एकही नाही पैसा न घेता. ही सेवा करतो आहे कोकणामध्ये मी. तुम्ही दाखवा ना हिंमत असेल तुमच्यात तर. आणि म्हणून रामदास कदमने या खेड तालुक्यामध्ये इतकं मोठं साम्राज्य उभं केलं आहे सैनिक शिक्षणाचं. तुमच्यात अवकात आहे का? सूर्यावर बघून थुंकलं ना तर थुंकी आपल्या तोंडावर उडतं याचं भान आणि पगब नाही आहे हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून कुठली प्रकरण आहे ते लवकर काढा, मी वाट बघतो आहे. मला माहिती आहे आता जेलमधून बाहेर आलेला तो पाण्यातनं मासा बाहेर पडल्यानंतर तडफडतो, अशी तडफड चालली आहे. पण हाताला काय लागणार नाही, काय चिंता करू नका. आणि पुन्हा सांगतो आहे यांनी कितीही प्रयत्न केले तो योगेश कदम महाराष्ट्रामध्ये नंबर एकनी मतानी एक नंबर एकच्या मताने निवडून येईल. नुसतं आमदार नाही तर मंत्री पण होईल या विश्वास देतो तुम्हाला सांग. कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा रत्नागिरीतर्फे मालगुण नगरीत 6 आणि 7 एप्रिल रोजी तिसरं साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी दिली आहे. दिनांक 6 आणि 7 एप्रिलला आपलं रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन कोकण मराठी साहित्य परिषदेने आयोजित केलेलं आहे. बऱ्याच वर्षांनी हे जिल्हा साहित्य संमेलन होत आहे, पण जो काय आम्ही 2 दिवसाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो खूप भरीव असा साहित्यिक कार्यक्रम आहे. त्यामध्ये 3 परिसंवाद आहेत. एक आहे तो म्हणजे वाचनावर आहे आणि त्याला हेडिंग जे दिलेलं आहे ते खूप छान आहे, पुस्तकं सांगतात काही असं. आणि त्यामध्ये आमचे साहित्यिक मंडळी आहेत, प्राध्यापक सुरेश जोशी आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला त्यामध्ये जयू भाटकर आहेत, त्या जयश्री बर्वे आहेत, मदन हजेरी आहेत आणि बाळासाहेब लबडे आहेत. ही सगळी साहित्यातली मंडळी प्राध्यापक मंडळी आहेत. हा एक परिसंवाद आहे. दुसरा एक परिसंवाद आहे तो युवकांसाठी आहे की आजकाल आजची ही तरुण मुलं आहेत ही सगळीजणं सोशल मीडियावर खूप लिहितात आणि त्यातनं त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला की त्यांना अधिक लिहावंसं वाटतं. हा विषय घेऊन म्हणजे युवक आणि समाज माध्यमावरील लेखन हा विषय घेऊन आपण एक परिसंवाद घेतोय. त्यामध्ये सगळे आपला 5 ते 6 असे युवक आहेत ते त्यामध्ये सहभागी होत आहेत. रत्नागिरी येथील हॉटेल लँडमार्क इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी साहित्य संमेलनाविषयी सविस्तर माहिती दिली. तिसरा एक परिसंवाद आहे तो म्हणजे बदलते कोकण. कोकण बदलत आहे आणि ह्या बदलाची दिशा नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा परिसंवाद घेतलाय. त्यामध्ये शैक्षणिक विषय आहे, त्यामध्ये पर्यटन आहे, उद्योग आहे, त्याचप्रमाणे पत्रकारिता आहे, सांस्कृतिक आहे. तर ह्या विषयावर आपण जाणकारांना बोलतं करणार आहोत. कवी संमेलन आहे आणि त्याही पेक्षा एक चांगला कार्यक्रम आहे म्हणजे आपण नेहमी म्हणतो की मराठी भाषा ही लहानपणापासून मातृभाषा म्हणून मुलांच्या मनात रुजली पाहिजे. मग त्यासाठी जे आपल्या प्राथमिक शाळांमधनं ही मराठी भाषा आपण शिकवतो आणि मुलं ती किती आत्मसात करतात ह्याचा एक दाखवण्याचा प्रयत्न आपण बाल साहित्याच्या प्रांगणात ह्या विषयाला धरून घेतलेला आहे, ज्यामध्ये लहान मुलं मोठ्या कवींच्या कविता म्हणून दाखवणार आहेत, कथाकथन करणार आहेत, नाट्यछटा सादर करणार आहेत, अभंग आहे, दंतकाव्य आहे, पोवाडा आहे, तर हे सगळं सादरीकरण ते करणार आहेत. आणि त्याचा विशेष भाग म्हणजे हातात कागद न घेता ही मंडळी ही लहान मुलं माझी हे कार्यक्रम सादर करणार आहेत. आपल्याकडे या कार्यक्रमाला कवी अशोक नायगावकर येत आहेत, कवी अरुण म्हात्रे येत आहेत, स्वतः अनुपमा उजगरे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत, त्या कवयित्री आहेत. तर त्यांचा आपण एक कवी त्यांच्या कवितांचा लाभ आपण आपल्या रसिकांना करून देणार आहोत. माझ्या जिल्ह्यातली लिहिणारे जी कवी मंडळी आहेत त्यांच्यासाठी कवितेचं व्यासपीठ आहे. तर असा एक सुंदर भरकटचा कार्यक्रम आपण 2 दिवसामध्ये या संमेलनात घेऊन आलोय.
याप्रसंगी विश्वस्त रमेशकीर, आनंद शेलार, डॉक्टर अनुपमा उजगरे आदी उपस्थित होते. कवी केशवसुत स्मारक मालगुणचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी हे तिसरं साहित्य संमेलन कशा प्रकारे भरवलं जाईल यासाठीची माहिती देऊन मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं साहित्यप्रेमी नागरिकांना आवाहन केलं. कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्याचं तिसरं मराठी साहित्य संमेलन हे कविवर्य केशवसुत यांचं जे स्मारक आहे मालगुण या ठिकाणी या येत्या 6 आणि 7 एप्रिलला आयोजित केलेलं आहे. आणि या 2 दिवसात साहित्यप्रेमींना अतिशय उत्कृष्ट अशी पर्वणी त्या ठिकाणी आपल्या आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून असा हा एक सुंदर आगळावेगळा असा साहित्य संमेलनाचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये 6 आणि 7 2 दिवस जे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये 3 आम्ही परिसंवाद ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो परिसंवाद आहे तो पुस्तकं सांगतात खूप काही हा एक परिसंवाद आहे. त्याच्यावर अगदी नामांकित वक्ते त्याच्यावर बोलणार आहेत प्राध्यापक सुरेश जोशी आहेत, प्राध्यापक बाळासाहेब लबडे, दूरदर्शन मुंबईचे जे संचालक होते जयू भाटकर ते आहेत, मदन हजेरी आहेत, जयश्री बर्वे आहेत आणि संवादक म्हणून पूर्वा पेटे हा कार्यक्रम संपूर्ण संवाद करणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरा एक परिसंवाद आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि तो आहे युवक आणि समाज माध्यमावरील लेखन. हा सुद्धा युवक जे हल्ली समाज माध्यमावर अतिशय प्रबळ चांगल्या प्रकारचं लिहितात तो एक परिसंवाद ठेवलेला आहे. आणि तिसरा एक परिसंवाद आहे बदलते कोकण, म्हणजे कोकणातल्या विविध विषयांवर अतिशय नामांकित वक्ते त्या ठिकाणी बोलणार आहेत. त्यांना पर्यटन असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल किंवा पत्रकारिता असेल, सांस्कृतिक असेल अशा विविध विषयावरचा हा परिसंवाद तिथे आम्ही आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे 3 प्रकारची कवी संमेलन आहेत. एक निमंत्रितांचं नामांकित जे कवी आहेत त्यांचं एक निमंत्रित असं कवी संमेलन आहे. दुसरं एक कवी संमेलन जे ठेवलं आहे ते आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले जे प्रसिद्ध असे प्रत्येक शाखांचे कवी आहेत त्यांचं एक कवी संमेलन ठेवलेलं आहे. आणि एक कवितांच्या गावा जावे असं, म्हणजे आमच्या ज्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत अनुपमा उजगरे आहेत, उद्घाटक आमचे अशोकजी नायगावकर आहेत, अरुणजी म्हात्रे आहेत, असे नामांकित कवी आहे आणि प्राध्यापक एल बी पाटील सर यांचं एक कवितांच्या गावा जावे असा एक भरगच्च कार्यक्रम हा सुद्धा एक अतिशय चांगली पर्वणी सर्व साहित्यिकांना आणि कविताप्रेमींना उपलब्ध करून दिलेली आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 7 मे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनानं सुरू केली जनजागृती मोहीम. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार, रामदास कदम गरजले. 6 आणि 7 एप्रिल रोजी मालगुण नगरीत होणाऱ्या 3रा साहित्य संमेलनाला नागरिकांनी उपस्थित राहावं, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी केलं आवाहन. आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन व दामले विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती मोहिमेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तयार केली कलाकृती. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.